मग आता सायबर क्राईम्स म्हणजे काय हे बघू. सायबर क्राईम्स म्हणजे सायबर गुन्हे. तर भरपूरदा येत असेल की मोबाईलवरती काहीतरी मेसेज येतो, एखादी व्यक्तीचा फोन येतो, त्यानंतर आपल्याला आलेला ओ टी पी आपण त्या व्यक्तीला देतो आणि पुढच्या क्षणी आपल्या बँक अकाउंटमधले सगळे पैसे जातात. ह्या अशा गोष्टी भरपूरदा ऐकलेल्या असतील. मग ह्या गोष्टींना भरपूरदा म्हणजे ह्या गोष्टींना सायबर क्राईममध्ये सुद्धा इन्क्लूड केलं जातं. बँक्स कंटिन्युअसली स्प्रेड द मेसेज ऑन मोबाईल फोन्स अबाउट नॉट टू डिस्क्लोज द आधार, पॅन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नंबर अँड अदर पर्सनल इन्फॉर्मेशन इफ डिमांडेड बाय एनी पर्सन. म्हणजे बँकांची किंवा रिझर्व्ह बँकची सुद्धा ॲड कंटिन्युअसली टी व्हीवरती सुद्धा चालू असते की आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारे कॉल करून तुमच्या आधार कार्डची, तुमच्या पॅन कार्डची, तुमच्या बँक डिटेल्सची माहितीही विचारत नाही. जर असं काही असेल तर त्या व्यक्तीला असा काही कॉल आला तर स्वतः जाऊन बँकेत जाऊन चेक केलं पाहिजे की आपल्याला खरंच बँकेतनं असा कॉल येतो आहे का, किंवा मग बँकेतनं खरंच अशा गोष्टींची गरज असेल का. आणि असेलच काही गरज तर स्वतः बँकेत जाऊन ती गोष्ट दिली गेली पाहिजे, जमा केले गेले पाहिजे ते कागदपत्र. पण अशा कागदपत्रांची माहितीही फोनवरतीच कोणालाच दिली गेली नाही पाहिजे. कोणी मागितली तरी सुद्धा ती द्यायची नाही. डो नॉट डिस्क्लोज युअर पिन टू एनी वन व्हाईल विड्रॉइंग कॅश फ्रॉम ए टी एम मशीन ऑर परचेसिंग थ्रू कार्ड पेमेंट. वाय सच इन्स्ट्रक्शन्स आर गिवन? म्हणजे ए टी एममधनं पैसे काढताना, खरेदी करताना कार्ड वापरत असाल तर पिन कोणालाच द्यायचं नाही अशा सूचना का दिल्या जातात? कारण जर तुमचा पिन जर तुम्ही कोणाला दुसऱ्याला सांगितला आणि तुमचं समजा ए टी एम कार्डच गहाळ झालं, ते हरवलं, ते त्याच व्यक्तीच्या हाती लागलं, तर पिन माहिती असल्या कारणाने ती कधीही तुमच्या बँक खात्यातनं पैसे काढू शकते. तो क्रमांक कोणाला दिसू द्यायचा नाही. म्हणजे काय की तुमच्याकडनं चुकून ती गोष्ट राहिली तर आणि पिन टाकून आपल्याला धोका होणार नाही अशा गोष्टी करायच्या नाही. म्हणून मग ते पिन कोणाला कळायला नको असं सांगितलं जातं. कन्झ्युमर्स आर डिसीव्ड बाय शोईंग सुपेरियर आयटम्स ऑन वेबसाईट्स बट ॲक्च्युली सेलिंग आयटम्स ऑफ आयदर इन्फेरियर क्वालिटी ऑर इम्पेअर्ड वन्स. म्हणजे भरपूरदा वेबसाईट्सवरती एकदम उत्कृष्ट गोष्टी दाखवल्या जातात, एकदम चांगले ब्रँड्स दाखवले जातात आणि प्रत्यक्षात जेव्हा येतात तेव्हा निकृष्ट दर्जाचं असतं, एकदम लो क्वालिटीचं गोष्ट आलेली असते किंवा बिघाड असलेली उपकरणंसुद्धा दिली जातात. बँक ट्रान्झॅक्शन्स आर युजली डन युझिंग पिन विदाउट द नॉलेज ऑफ कन्झ्युमर्स. कधीकधी बँकेची डेबिट कार्डचे किंवा क्रेडिट कार्डचे पिन क्रमांक वापरून ग्राहकाच्या माहितीशिवाय त्यांच्या खात्यातून पैशांचे व्यवहार केले जातात. कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन अबाउट द गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स अँड कंपनीज आर ऑब्टेन फ्रॉम इंटरेस्ट विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर प्रोग्राम्स ऑर अदर आयडियाज ऑफ मिसयूज्ड. दिस इज कॉल्ड एज द हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे शासनाची, संस्थांची, कंपन्यांची इंटरनेटवरची जी गोपनीय माहिती असते ती वेगवेगळ्या प्रकारे कम्प्युटर्सचा किंवा वेगवेगळ्या आयडियाजचा वापर करून ती मिळवली जाते आणि तिचा गैरवापर केला जातो आणि यालाच मग हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात. म्हणजे जी माहिती जी असते ती हॅक केली जाते. Nowadays, crimes like opening of fake account on Facebook and displaying the false information and thereby teasing the girls or exploiting them financially. म्हणजे आजकालच्या काळात ना भरपूरदा खोटं फेसबुक अकाउंट उघडून त्यात स्वतःची खोटी माहिती दिली जाते, त्या आधारे तरुणींना फसवलं जातं, आर्थिक शोषण केलं जातं, असे गुन्हेसुद्धा वाढले आहेत. म्हणजे भरपूर जणांचे आत्ताही असतील की घरच्यांना माहिती नाही की आपलं फेसबुक अकाउंट त्यांच्या मुलाचं मुलीचं फेसबुक अकाउंट आहे, पण ते खोट्या नावाने फेसबुकवरती त्यांचं अकाउंट असतं, सगळे फ्रेंड्स त्याला जॉईन असतात, फ्रेंड्सला माहिती असतं की ही व्यक्ती आणि खोट्या नावाने, पण खोट्या नावाने केलं आहे म्हणजे काय तर तुम्ही तुमची आयडेंटिटी लपवलेली आहे. आणि आयडेंटिटी लपवणे हा सुद्धा एक सायबर क्राईम असतो की ज्याच्यासाठी सुद्धा काही शिक्षा असतात. ज्या सायबर क्राईम म्हणजे असं काही साधं सुद्धा नाही, जसे जे आपण म्हणतो ना की जे डायरेक्ट व्हिज्युअल क्राईम जे असतात, जे डायरेक्ट घडतात, जे आपल्याला दिसतात, तशाच पद्धतीचा सायबर क्राईमसुद्धा असतो. जशा आपल्या समोर घडणाऱ्या इतर गुन्ह्यांना जशा शिक्षा असतात, जसं जेल होऊ शकतं, दंड होऊ शकतं, असेच क्राईम अशाच शिक्षा ह्या सायबर क्राईम्सलासुद्धा होतात. हे आयडेंटिटी लपवणे हा सुद्धा एक प्रकारचं गुन्हा आहे आणि यालासुद्धा मग शिक्षा होऊ शकते. पण हे जे आहेत हे क्राईम सध्याच्या काळात खूप वाढलेले आहेत. मिसयूज ऑर इलिगल सेल ऑफ रिटर्न लिटरेचर, सॉफ्टवेअर, फोटोज, व्हिडिओज, म्युझिक एक्सेट्रा ऑफ अदर्स बाय ऑप्टेनिंग फ्रॉम इंटरनेट इज कॉल्ड ॲज द पायरसी. म्हणजे दुसऱ्याने तयार केलेले लिखित साहित्य, संगणकीय प्रणाली, फोटो, व्हिडिओ, संगीत इत्यादी इंटरनेटवरून मिळवून त्याचा गैरवापर किंवा अवैध विक्री करणे याला चौर्य म्हणजेच पायरसी म्हणतात. म्हणजेच भरपूरदा इलिगली काय केलं जातं, एखाद्याने लिहिलेली कविता असेल, एखाद्याने लिहिलेली काही गोष्ट आहे, साहित्य आहे, ते दुसऱ्याच्या नावाने खपवलं जातं. किंवा जे सॉफ्टवेअर असेल, आता भरपूर जणांच्या घरी जे
मायक्रोसॉफ्टचं जे आपण म्हणतो ना की मायक्रोसॉफ्टची सिस्टीम जी असते ती जवळजवळ प्रत्येकाच्या पी सीमध्ये असते, पण खरं तर ती इन्स्टॉल करायला खूप हजारांचा खर्च येतो आणि तुमच्या याच्यामध्ये ती तशा पद्धतीने इन्स्टॉल केलेली नसते किंवा अपडेट करायलासुद्धा हजारांचा खर्च येतो. म्हणजे काय तर आपण जे अपडेट केलेलं आहे किंवा जे आपल्याकडची जी सिस्टीम आहे तीसुद्धा पायरसीमधनं आलेली. भरपूरदा वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती आपल्याला आपोआप एकदम इझिली रिलीज झाल्याच्या 2-3 दिवसात काय भेटतात ते पिक्चर्स भेटतात किंवा त्याचे थिएटर प्रिंट्स भेटतात. म्हणजेच काय की लोक जे पिक्चर्स ज्या फिल्म्स बघायला थिएटरमध्ये जाणार होते की जेणेकरून त्या प्रोड्युसरला त्याच्यातनं पैसे मिळणार होते, ती जी प्रेक्षकांची संख्या आहे ना ती कमी करण्याचं काम ह्या थिएटर प्रिंट्सने होतं. म्हणजेच काय की एकच व्यक्ती जाते बघायला, ज्या ठिकाणी 100 जणं जाणार आहेत त्यापैकी एकच व्यक्ती जाते, ती पिक्चर बघते, पिक्चर बघताना ती रेकॉर्ड करते, ती फिल्म रेकॉर्ड करते आणि त्यानंतर ती उरलेल्या 99 जणांमध्ये फिरते. म्हणजे जिथे त्या व्यक्तीला, जिथे प्रोड्युसरला 100 जणांचा पैसा तिकिटाचा भेटणार होता तिथे त्याला पैसा फक्त एकाच व्यक्तीचा भेटतो आहे. व्ह्यूज जरी 100 होत असले तरी भेटणारा पैसा 100 ऐवजी फक्त एका व्यक्तीचा आहे. मग हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि जर आणि याच्यातले गुन्हेगार सापडवता येतात आणि जर हा गुन्हेगार सापडला तर त्यालासुद्धा त्यामुळे धोका होतो किंवा त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि ह्या अशा गोष्टींना मग पायरसी म्हटलं जातं. इलेक्ट्रॉनिक मीडिया इज ऑल्सो मिसयूज बाय सेंडिंग डिरोगेटरी मेसेजेस, स्प्रेडिंग वल्गर पिक्चर्स अँड इन्फ्लामेटरी स्टेटमेंट्स. म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पण भरपूरदा बदनामीकारक संदेश पाठवले जातात, काही अश्लील चित्र प्रसारित केले जातात, काही प्रक्षोभक विधाने पाठवली जातात. म्हणजे प्रक्षोभक विधाने म्हणजे काय की लोकांच्या भावना त्याच्यामुळे उसळतील किंवा भावनांचा जो असंतोष असतो ना लोकांचा तो उसळेल, अशा पद्धतीचे विधानंसुद्धा ह्या गोष्टींमार्फत पसरवले जातात आणि त्याचा गैरवापर केला जातो. द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू मीडिया लाईक ईमेल, फेसबुक और व्हॉट्सअप ऑकर्स व्हेरी फास्ट. म्हणजे जर फेसबुक किंवा व्हॉट्सअप, ईमेलसारख्या गोष्टींचा वापर केला तर माहिती लवकरात लवकर पसरते. हाउएवर अवर पर्सनल इन्फॉर्मेशन अँड फोन नंबर्स आर ऑटोमॅटिकली स्प्रेड अँड देअर बाय रिचेस द अनवॉन्टेड पर्सन्स विच लीड्स टू द माल प्रॅक्टिस लाईक इनकमिंग ऑफ अननेसेसरी मेसेजेस. भरपूरदा काय होतं पण एकदम जलद गतीने आपली माहितीची देवाणघेवाण या माध्यमातून होते पण त्याचवेळी आपला ईमेल आय डी, आपला फोन नंबर, आपली वैयक्तिक माहितीसुद्धा पसरत जाते आणि ती आपल्याला माहिती नसलेल्या अशा व्यक्तीपर्यंतसुद्धा ती माहिती पोहोचते आणि त्यातूनच नको असलेले संदेश येतात, काही फसवणुकीचे मेसेजेससुद्धा येतात. सम ऑफ द मेसेजेस आयदर इम्पेअर द शटडाऊन ऑफ द मोबाईल्स अँड कम्प्युटर्स. आणि कधी कधी काय होतात की व्हायरसच्या अशा मेसेजेसमधनं व्हायरससुद्धा आपल्या मोबाईल किंवा पी सीमध्ये येतात आणि मोबाईल पी सी बंदसुद्धा त्या गोष्टीमुळे पडतात. ऑल द अबो मेन्शन इन्सिडेंट्स आर द एक्झाम्पल्स ऑफ सायबर क्राईम. आणि वरती दिलेले जे एक्झाम्पल्स होते ते सगळे सायबर क्राईमचे इन्सिडेंट्स होते. म्हणजेच काय की एखाद्याचा पिन नंबर मागणे, म्हणजे एखाद्यानी पिन नंबर मागितला त्या थ्रू पैसे ट्रान्सफर केले, एखाद्याला माहिती नसताना पैसे ट्रान्सफर करणे, फेसबुकवरती खोटं अकाउंट उघडणे, पायरसी, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बदनामी करणे, काही प्रक्षोभक विधानं करणे किंवा अफवा पसरवणे, हे सगळे सायबर क्राईमच्या अंडर येतात. मग त्यांनी दिलेलं आहे की लॅटर ऑन द क्रिमिनल आणि सॉरी कमिटिंग सच क्राईम्स ऑल्सो एज अ मेंटल इलनेस. आणि हे सायबर क्राईम करणे ही सुद्धा एक मेंटल इलनेस आहे, म्हणजे मानसिक विकृतीचे. लॅटर ऑन द क्रिमिनल्स ऑल्सो हॅड टू फेस द मेंटल स्ट्रेस. आणि त्यानंतर सुरुवातीला म्हणजे वाटते पण त्यानंतर त्या गोष्टीचा नंतर क्रिमिनलला म्हणजे गुन्हेगारालासुद्धा त्या गोष्टीचा नंतर त्रास होतो. सायबर क्राईम युनिट हॅज बीन न्यूली लॉन्च्ड इन पोलीस डिपार्टमेंट. सायबर क्राईम एक्सपर्ट्स कलेक्ट द डिटेल्स, इन्व्हेस्टिगेट द सायबर क्राईम अँड देअर बाय फाइंड द क्रिमिनल विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. आता पोलीस स्टेशनमध्ये पण सायबर क्राईम युनिट हे वेगळं एक लॉन्च झालेलं आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असतं आणि तिथे सायबर क्राईमचे एक्सपर्ट्स असतात जे डिटेल्स एखाद्या घटनेची डिटेल्स गोळा करतात, त्यानंतर सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेट करतात आणि त्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून एक गुन्हेगार खरा कोण हे सुद्धा शोधतात. IT Act 2000 हा IT Act तयार झालेला आहे. इट हॅज बीन इनॅक्टेड सिन्स 17 October 2000 अँड हॅज बीन अमेंडेड इन 2008. म्हणजे 17 October 2000 हा कायदा अस्तित्वात आला आणि त्यानंतर त्याच्यात काही दुरुस्ती ह्या 2008 झाल्या. पर्सन कमिटिंग द सायबर क्राईम हॅज टू फेस द पनिशमेंट लाईक इम्प्रिझनमेंट फॉर 3 years टू अप अँड फाईन अप टू 5 lakhs. म्हणजे सायबर क्राईम करणाऱ्या व्यक्तीला जवळजवळ 3 वर्षापर्यंतची कैद म्हणजे जेल
किंवा 5 लाखापर्यंतचा फाईनसुद्धा बसू शकतो किंवा दोन्ही गोष्टीसुद्धा होऊ शकतात. महाराष्ट्र इज ॲट द फॉरफ्रंट इन कंट्रोलिंग द सायबर क्राईम्स अँड इट हॅज प्रूव्ड दॅट द फर्स्ट स्टेट टू स्टार्ट सेपरेट क्राईम सायबर क्राईम युनिट. म्हणजे महाराष्ट्रामध्येच ह्या महाराष्ट्राने यासाठी पाऊल पुढे उचललेलं आहे सायबर क्राईम कमी करण्यासाठी. आणि सगळ्यात पहिली भारतातली पहिली कंट्री बनली पहिली स्टेट बनलेली आहे जिने स्वतःचं सेपरेट असं सायबर क्राईम युनिट हे चालू केलेलं आहे.